बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. मागच्या वेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे आणि अशातच आता आरोग्य विभागाने रद्द झालेल्या परीक्षा उद्या घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र एकाच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ट्रेंडसाठी आता वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा केंद्र आल्यानं विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. एकाच वेळी चार परीक्षांचं केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना बाकीच्या तीन परीक्षांना मुकावं लागणार आहे. एक परीक्षा केंद्र लातूर, दुसरं ठाणे, तिसरं मीरा रोड, तर चौथं सेंटर औरंगाबादमध्ये देण्यात आलंय. त्यामुळे आरोग्य विभाग यावर काय निर्णय घेतं हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर याबाबत एका विद्यार्थ्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. मागच्या वेळी आरोग्य विभागानं परीक्षा ऐनवेळी रद्द केल्यामुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. ह्या रद्द झालेल्या परीक्षा आता उद्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. मात्र यामध्ये सुद्धा काही त्रुटी, काही अडचणी विद्यार्थ्यांना जाणवत आहेत. काही विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा केंद्र आलेले आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांना जो आहे तो नाहक मनस्ताप होतो आहे. याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे, प्रसन्न कांबळे आपल्यासोबत आहे. प्रसन्न, काय सांगशील नेमकी तुला अडचण काय आलेली आहे आणि तू आता आरोग्य विभागाला तुझं म्हणणं नेमकं काय म्हणणार आहेस? माझं काय म्हणणं आहे की मी स्पर्धा परीक्षा देतो. बर, मग मी जे 1600 रुपये भरलेत, बर, ह्या ठिकाणी मला चार हॉल तिकीट यायला पाहिजे होते. बर, तर ते चार हॉल तिकीट चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यायला लागले. बर, तर मी मुंबईमध्ये जाऊ, डोंबिवलीला जाऊ का लातूरला जाऊ पेपर द्यायला? म्हणजे मुंबई, डोंबिवली आणि ठाणे. आणि ठाणे आणि चौथा ह्याचा तुला अजून आलं नाही. पण मी हेच म्हणतोय की मी मग भरतोय ना त्या ठिकाणी. तुम्ही जे सांगताय, तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही मल्टी पोस्टसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला सांगितलेत, मग ते एकाच ठिकाणी परीक्षा ठेवा आणि एकाच ठिकाणी बोला. अच्छा, मग जी उद्याची होणारी जी परीक्षा आहे त्यामध्ये तुझी काय अडचण? त्यामध्ये अडचण म्हणजे काय, आता मी एका ठिकाणी 24 तारखेला मी तीन ठिकाणी तर राहू शकत नाही. मग मी एकच पेपर देऊ शकतो. बरोबर. मग मला नाहक त्रास झाला पैशाचा. बरोबर. मग तो कोण पेड करणार आहे आता? मागणी काय? मग मागणी काय म्हणजे आमचे जे पेपर आहेत ना ते तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि तुम्ही मल्टीमध्ये तुम्ही फॉर्म भरायला मग तुम्ही अलाव करू नका. अलाव करत असाल तर जे असेल ते मग तुम्ही एकत्रच घेऊन टाका ना सगळे पेपर. चार पेपरचं तुम्ही एकत्रच करून टाका, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. उगाच आम्हाला आमच्या शिक्षणाचा त्रास होणार नाही आणि बाकी जाण्यायेण्याचा मनस्ताप पण होणार नाही. नक्कीच प्रसन्न हा एक आपल्यासमोर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उदाहरण आहे की ज्याला एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी त्याची परीक्षा द्यावी लागत आहे. अगोदरच विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत आरोग्य विभागानं खेळखंडोबा केलेला आहे. आता पुन्हा एकदा आरोग्य विभाग त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून विचारला चालला आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, उस्मानाबाद.